सिडको वसाहत विभागातर्फे राबवण्यात येत असलेल्या अभय योजनेला शासनाने पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत दिली असून माजी मंत्री आमदार गणेश नाईक आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी शासनाकडे केलेली मागणी आणि पाठपुरावा कामी आला आहे सिडको अंतर्गत अतिरिक्त भाडेपट्ट्या रकमेमध्ये तसेच वेळ मुदतवाढ आणि आवेजा रकमेत पन्नास टक्के सवलत देण्यासाठी तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अभय योजना राबवण्यात येत आहे परंतु गेले जवळपास दीड ते दोन महिने लोकसभा निवडणुकीकरिता आज संहिता लागू झाल्याने तसेच वसाहत विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना निवडणूक संदर्भात जबाबदारी दिल्याने हे प्रस्ताव सिडको वसाहत विभागाकडे प्रलंबित असून ते सर्व प्रस्ताव तीस जूनपर्यंत पूर्ण होणे अशक्य प्राय आहे त्यामुळे अभय योजनेला मुदतवाढ मिळावी अशी मागणी नागरिकांकडून होत होती त्या अनुषंगाने सर्वसामान्य नागरिकांना जास्तीत जास्त लाभ मिळण्याच्या दृष्टीने आमदार गणेश नाईक आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश पालदी यांनी राज्याचे नगरविकास प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करून पाठपुरावा केला होता त्यानुसार या मागणीवर शासनाच्या वतीने प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांनी गांभीर्याने विचार करत अभय योजनेला पंधरा ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली आहे त्यामुळे नागरिकांना त्याचा फायदा होणार असून आमदार गणेश नाईक आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश पालदी यांनी शासनाचे आभार व्यक्त केले आहेत दरम्यान या योजनेमुळे सिडको नवी मुंबई क्षेत्रात ज्या इमारतींचे भोगवटा प्रमाणपत्र भाडेपट्टा खत अभिहस्तांतरण हे मावेजा वसुलीकरिता थांबलेले होते अशा सर्व मालमत्तांचा भोगवटा प्रमाणपत्र भाडेपट्टा खत अभिहस्तांतरण हे मावेजा वसुलीशिवाय देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे याचा थेट लाभ हा सर्वसामान्य सदनिकाधारकांना होणार आहे अंदाजित सहाशे पन्नास गृहनिर्माण संस्थांना याचा लाभ होणार असून भविष्यात विकसित होणाऱ्या इमारतीतील सदनिकाधारकांनाही याचा लाभ लाभ होणार आहे